नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुलदीप कुमार एक्सुलन हायस्कूल नंबर 6 विषयगणित। बघा या आपण प्रकरणामध्ये पाचो प्रकरण समांतर श्रेणी स्वाध्याय 5.2 बघणार आहोत। बघा आता या भागामध्ये आपण प्रश्न 12 आणि 13 बघू। प्रश्न 12 आपल्याला दिलेला आहे की दोन समांतर श्रेणीचा सामान्य फरक हा समान आहे आणि त्यांच्या 100 पदांचा फरक 100 आपल्याला प्रकरणामध्ये दिलेला आहे। शोधायचे आपल्याला की 1000 पदांचा फरक किती असेल। चला आता प्रथम आपण दोन समांतर श्रेणी दिलेल्या आहेत, त्या दोन समांतर श्रेणीचे प्रथम पद A1 आणि A2 आपण मानून घेतले। दोघांचा सामान्य फरक समान आपल्याला दिलेला असेल, सामान्य फरक B की जो समान असेल। प्रथम पद आपण A1 आणि A2 मानलेले आहे। आता श्रेणीचे समांतर श्रेणीचे केंद्रे पद त्याचे सूत्र पहिल्यांदा आपण लिहू। समांतर श्रेणीचे एनवे पद बरोबर म्हणजेच AN सूत्र आपल्याला माहिती आहे, AN बरोबर A+N-A(D) या पद्धतीने। आता दोन समांतर श्रेणी आहे, त्या दोन समांतर श्रेणीची 100 पद आपण घेतली घेऊ। मग पहिल्यांदा पहिल्या समांतर श्रेणीचे 100 पद म्हणजे आपल्याला डायरेक्ट आपण सूत्रावरून लिहून घेऊ, A1+99D या पद्धतीने आपण सूत्रावरून डायरेक्ट लिहू। पहिल्या समांतर श्रेणीचे 100 पद A1+99D। त्याचप्रमाणे दुसऱ्या समांतर श्रेणीचे 100 पद म्हणजे A2+99D या पद्धतीने आपण लिहिलं। आता बघा आपल्याला दिलेले आहे उदाहरणामध्ये की 100 पदांचा फरक 100 आहे, तर समांतर श्रेणीमध्ये शंभर पदांचा फरक किती दिलेला आहे आपल्याला 100। आणि बघा ती पद आपण इथे काढलेली आहे, त्या दोघांचा फरक आपण इथे घेऊ। म्हणजेच पहिल्या पक्षामध्ये घेऊ आपण A1+99D मायनस, आता 100 पद दुसऱ्या समांतर श्रेणीमध्ये घेऊ आपण म्हणजेच A2+99D आणि त्यांचा फरक उत्तरांमध्ये दिलेला आहे आपल्याला 100। तर हे दोन कोस केले तर आपण इथे सोबत घेऊ A1+99D - A2 - +- म्हणजे -99D बरोबर 100 आपल्याला लिहिता येईल। बघा इथे कॅन्सल काय होते, +99D - -99D कॅन्सल, म्हणजे राहिले काय फक्त A1 - A2 = 100। याला आपण समीकरण 1 म्हणून घेऊ। चला आता आपल्याला उदाहरणाने शोधायचं आहे की समांतर श्रेणीच्या 1000 पदांचा फरक तो आपल्याला शोधायचा आहे। मग पहिल्यांदा आपण दोन समांतर श्रेणी आहे, त्या दोन समांतर श्रेणीमध्ये 1000 पद पहिल्यांदा आपण सोडून घेऊ। मग पहिल्या समांतर श्रेणीचे 1000 पद बघा या सूत्रावरून आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल, म्हणजेच या पद्धतीने A1+999D। त्याचप्रमाणे दुसऱ्या समांतर श्रेणीचे 1000 पद आपण इथे काढून घेऊ। दुसऱ्या समांतर श्रेणीचे 1000 पद म्हणजेच A2+999D। दोघांमधला फरक आता आपल्याला इथे काढायचा आहे। मग आपण दोघांमधला फरक लिहून घेऊ। पहिल्या कक्षामध्ये A1+999D - दुसऱ्या कंसात A2+999D। चला आता हे दोन्ही कंस आपण सोडून घेऊ, म्हणजेच A1+999D - A2। कंसाच्या बाहेर आता मायनस चिन्ह आहे, -999D। चला आता या स्टेटमध्ये बघा कॅन्सल आपल्याला करता येईल, +999D आणि -999D कॅन्सल, म्हणजेच राहिलं काय राहायचे A1 - A2 आपल्याला मिळते। आता A1 - A2 आणि बघा समीकरण एक वरून A1 - A2 ची किंमत किती आहे ते 100। मग आता
a1 minus a2 बरोबर 100 मिळाले आहे आणि आता बघा दोन समांतर श्रेणीच्या 1000 पदांचा फरक 100 म्हणजे यावर आपण एक वाक्य लिहू की यावरून दोन समांतर श्रेणीच्या 1000 पदांचा फरक किती काढला आपण इथे समीकरण एक वरून ए वन मायनस ए टू बरोबर काय लिहिलं आपण 100 म्हणजे यावरून दोन समांतर श्रेणीच्या 1000 पदांचा फरक बरोबर 100 मिळेल. आता हे उदाहरण पूर्ण झालेलं आहे. 13वा प्रश्न आता आपण घेऊ. 13व्या प्रश्नामध्ये 3 अंकी किती संख्या 7ने विभाज्य असेल. मग 7ने विभाज्य म्हणजे काय? 7ने पूर्ण भाग देईल अशा 3 अंकी संख्या पहिले आपण शोधून घेऊ. माझ्या ठिकाणी 7ने विभाज्य असेल अशा संख्या. आता 7ने विभाज्य असेल 100 पासून 3 अंकी संख्या सोडवायची आहे तर 101 7ने पूर्ण भाग जाणार, 102ला पण जाणार नाही, 103ला पण नाही, त्यानंतर 104ला सुद्धा जाणार नाही, तर 105 7ने पूर्ण भाग जाईल. आता 105 मध्ये आपण 7 मिळवतो. 105 नंतर संख्या येते 112 119 त्यानंतर बघा 987 आणि 994 शेवटची संख्या 994 या संख्यांना 7ने पूर्ण भाग देतो. आता अशा संख्या किती आहे त्यांची संख्या आपल्याला लक्षात आहे की चला आता की समांतर श्रेणी तयार केलेली आहे. श्रेणी पहिल्यांदा आपण इथे लिहून घेऊ 105 112 119 987 आणि 994 आता या समांतर श्रेणीमध्ये समांतर श्रेणी प्रथम पद दिलेले आपल्याला 105 प्रत्येकामध्ये सामान्य फरक हा समानच आहे म्हणजेच बी बरोबर 7 त्यानंतर शेवटचे पद अंतिम पद 994 त्याला समान ए सुद्धा होईल. आता पदांची संख्या आपल्याला शोधायची म्हणजे त्यांची गुणाकार आपल्याला इथे काढायची. मग पहिल्यांदा आपण सुद्धा वापरून घेऊ ए एन बरोबर ए प्लस एन मायनस ए या बी या सूत्रामध्ये आता किती टाकू ए एन म्हणजे 994 बरोबर प्रथम पद ए ची किंमत 105 एन आपल्याला शोधायचं आहे एन मायनस एक जसेच्या तसा बी म्हणजे 7 ही किंमत आपल्याला टाकते. चला आता इथे आपल्याला बघा 105 आपण या बाजूला टाकू म्हणजे मायनस होईल तर 994 मायनस 105 बरोबर 7 गुणिला एन मायनस एक. आता याची वजा बघा 994 म्हणजे 105 वजा बरोबर 7 गुणिला एन मायनस ए. एन ची किंमत काढायची 7 गुणिला आहे 7 ला आपण या बाजूला म्हणजे भागिला म्हणजे 889 भागिला 7 बरोबर एन मायनस ए. चला 7 ने 889 ला भाग देऊन 7 या बाजूला आपण भाग देऊ 889 याला 7 ने भाग देऊ 7 ला 7 अठरा त्यानंतर 7 × 14 उरले 49 7 × 7 49 म्हणजे 127. उत्तर बघा आपल्याला मिळालं तर इथे 127 बरोबर एन मायनस ए. एन ची किंमत काढायची आता इथे मायनस ए त्याला आपण म्हणजे तो काय होईल प्लस म्हणजे एन बरोबर 127 प्लस ए म्हणजेच एन बरोबर 128. तर बघा 7ने विभाज्य असतील अशा 3 अंकी संख्या किती आहेत 128. एन ची किंमत आपण काढली आहे म्हणजेच पदांची संख्या म्हणजे 7ने विभाज्य होतील अशा 3 अंकी संख्या